अभिनेता सुबोध भावे त्याच्या मागील काही सिनेमांमुळे चर्चेत आहेत. बालगंधर्व आणि डॉक्टर काशीनाथ घाणेकर ते काही महिन्यांपूर्वी आलेल्या हर हर महादेव या सिनेमामुळे सुबोध चांगलाच चर्चेत आहे. सातत्याने वेगवेगळे बायोपिक सिनेमे करणारा मराठीतील अभिनेता म्हणून त्याला ओळखलं जाऊ लागलंय. अशातच सुबोध भावे आणखीन एक बायोपिक प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार आहे, ज्याचं नाव आहे संत तुकाराम. या सिनेमाचं खास वैशिष्ट्य म्हणजे सुबोध या सिनेमातून बॉलिवूड मध्ये पदार्पण करतोय. सुबोधचा हा पहिलाच बॉलिवूड सिनेमा ठरणार आहे. संत तुकाराम या बॉलिवूड सिनेमाचा पहिला लुक समोर आलाय. सुबोध भावे यात संत तुकारामांच्या वेशभूषेत दिसतोय. सिनेमातील पहिला लुक शेअर करत सुबोधने सिनेमाच्या दिग्दर्शकांचे आभार मानले. प्रेक्षकांनी सुबोधच्या नव्या बायोपिकला शुभेच्छा देत सिनेमा पाहण्यासाठी उत्सुकता दाखवलीय. सुबोधनं शेअर केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलंय, आज संत तुकाराम या आमच्या आगामी हिंदी चित्रपटातील तुकाराम महाराज यांच्या वेशातील माझं पहिलं छायाचित्र तुमच्या समोर सादर करत आहे. ही अद्वितीय व्यक्तिरेखा साकारायची संधी मला दिल्याबद्दल माझे दिग्दर्शक आदित्य ओम यांचा मी कायमच ऋणी आहे. तुकाराम महाराज साकार करण्यामागे एक फार छान गोष्ट आहे, ती यथावकाश कथन करीन. माझे निर्माते आणि संपूर्ण संघाचे मनपूर्वक आभार. या पोस्ट मध्ये सुबोधने आता कोठे धावे मन तुझे चरण देखील या अशा संत तुकारामांच्या ओळी देखील शेअर केल्यात. लोकमान्य एक युगपुरुष, बालगंधर्व आणि डॉक्टर काशीनाथ घाणेकर यासारख्या बायोपिक मधून सुबोधने उत्तम रित्या भूमिका साकारत प्रेक्षकांची मन जिंकली, त्यामुळे त्याचा हा नवीन बायोपिक देखील प्रेक्षकांची मन जिंकण्यात यशस्वी ठरेल अशी अपेक्षा प्रेक्षकांना आहे. तुम्ही सुबोधला संत तुकाराम महाराजांच्या भूमिकेत पाहण्यासाठी उत्सुक आहात का हे आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा. मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी.